दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खासगी बसचा अपघात झालाय. महाबळेश्वरला पिकनिकसाठी काही कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस निघाली होती. पोलादपूर घाटातील सुमारे 200 फूट खोल दरीत ही बस कोसळली. बसमध्ये दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे 40 कर्मचारी होते. या घटनेची माहिती मिळताच सर्व यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. या घाटामध्ये 32 जणांनी आपला जीव गमवला असून 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे काही कर्मचारी खासगी बसने सहलीसाठी महाबळेश्वरला निघाले होते. पोलादपूर येथे आंबेनळी घाटात अपघात झाल्यानंतर ही बस दरीत कोसळल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील काही ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले असून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याने पोलादपूर घाटात वाहतूक थांबविण्यात आली आहे. यामुळे घाटामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.